देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळेच वक्तव्य केल्याने राज्यभरात अनेक पत्रकारांत असंतोष पसरला आहे. 2024 पर्यंत पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, त्यांना धाब्यावर घेऊन जा असा आपल्या भाजप कार्यकर्त्यांना अहमदनगर येथील सावेळी गावात भाजप महाविजय सभेत संवाद साधला आणि हीच चंद्रशेखर बावनकुळे यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. एका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रकारांविषयी केलेले वक्तव्य. ते चार पाच जे लोक पत्रकार आहे, तुमच्याकडे चार बुथवर कोणकोण कलाकार आहे त्यांना यादी बनवली, पाच सात लोकांची, ज्या पाच सात लोक चार बुथवर किती राहणार आहे, एक दोन पोर्टलवाले असतील, एक दोन प्रिंट मीडियावाले असतील, एक दोन इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील, पाच सहा, त्यांना महिन्याचे एक वेळा चार बोलवत आले. त्यांनी महाविजय 2024 पर्यंत आपल्या विरुद्ध काही लिहू नये, आपल्या विरुद्ध काही चार पॅक बोलवत झाले, चार पॅक बोलवत समजलं तुम्हाला काही त्यात कमी जास्त होतं सुजय विकास भेटले. ते जे ढाब्या वगैरे घेऊन जातो त्यांना ढाब्यावर जा म्हणतील ना, ते त्याला म्हणतील जेवाले म्हणतील ना तुम्हाला एखाद्या वेळी डब्बेवाले, त्याच्याकडे तयार झाले ते, त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कुणाला कोणतीही बातमी त्या चार बुथवरची आपल्या फेवरला आली पाहिजे, आपल्या गृहात नाही. चार बुथचा महाविजय म्हणजे एकही बातमी त्या चार बुथची आपल्या गृहात नाही आली पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह आली पाहिजे, निगेटिव्ह नाही.